पिंजर वीज कंपनीचा प्रभार गेले अनेक वर्षापासून वादग्रस्त कनिष्ठ अभियंता मंगेश प्रभाकर राणे यांच्याकडेच आहे, परंतु ते पिंजरला येऊन अजिबात काम करीत नाही। ग्राहक जेव्हा राणेंना विचारतात तेव्हा राणे सरळ सांगतात की पिंजरचा प्रभार माझ्याकडे नाही, बाण मोठे यांच्याकडे आहे, अशी खोटी माहिती लोकांना सांगतात। त्यांच्या वरिष्ठ उपकार्यकारी अभियंता यांना विचारणा केली तर ते सांगतात की पिंजरचा प्रभार राणेकडेच आहे। मग सांगा, हजारो ग्राहकांनी विश्वास कोणावर ठेवावा व आपल्या समस्या कोणाकडे मांडाव्यात असा प्रश्न निर्माण झाला आहे। लोकांना सुरळीत वीज पुरवठा न देणे, लोकांची कामे न करणे, मेंटेनन्सची कामे न करणे आणि खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्यात पारशी टाकळी वीज कंपनीचा अकोला जिल्ह्यात प्रथम क्रमांक लागतो असे म्हटल्यास मुळीच वावगे नाही। गेल्या 6 महिन्यापासून पिंजरला कनिष्ठ अभियंता नाही, तात्पुरता प्रभार मंगेश राणे यांच्याकडे वरिष्ठांनी दिला आहे। राणे यांनी सोशल मीडियावर असा मेसेज टाकला की पिंजरचा प्रभार माझ्याकडे नाही, बाणमोटे यांच्याकडे आहे। उपकार्यकारी अधिकारी समीर देशपांडे यांनी मला तोंडी आदेश दिल्यामुळे मी आजपर्यंत पिंजरचा प्रभार पाहिला, मात्र आता नाही। आम्ही लगेच कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांना विचारणा केली तर त्यांनी सांगितले की पिंजरचा प्रभार राणेकडेच आहे। राणे महोदय पगार घेऊन तमाम ग्राहकांची दिशाभूल का करतात? ग्राहकांची सेवा करायची नसेल किंवा वीज कंपनीचे काम करायचे नसतील तर राणे यांनी सरळ राजीनामा देऊन मोकळे व्हावे। राणे साहेब आले का पिंजरला? काल परवा? काल परवा तर आज रोज घडले राणे साहेबांकडे प्रभार आहे पिंजरचा। धन्यवाद। दुसऱ्याकडून चांगली सेवा मिळेल व सरकारचा पगार पण वाचेल असे लोकांचे मत आहे, अशी संतप्त नागरिक व्यक्त करीत आहे। अभियंता हजर नव्हते, मी राणे साहेबांना फोन लावला की आमच्या समस्याचं काय आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा माझ्याकडे चार्ज नाही, मामोळे साहेबांकडे चार्ज आहे। मानमोळे साहेबांना फोन लावला, त्यांचं म्हणणं आहे माझ्याकडे चार्ज नाही, राणे साहेबांकडे चार्ज आहे। आम्ही या गावच्या समस्या मांडायच्या तरी कुठं, मी कासट साहेबाला भेटलो, ते देशपांडे साहेबांकडे पाठवतात, देशपांडे साहेबांना भेटलो तर ते राणे साहेबाचं नाव सांगतात, राणे साहेबाला म्हटलं तर ते मानमोळे साहेबांचं नाव सांगतात। या समस्या हल होतील कधी? मी तो दिवसातून 10 ते 15 वेळा वीज पुरवठा खंडित होतो, म्हणजे पिंजर वीज कंपनीचा वाली कोणीच नाही आहे, कोणीच नाही आहे। आणि तो पठाण नावाचा लाईनमन आहे, तो पण येत नाही, नेहमी गैरहजर राहते, फोन उचलत नाही। अधिकारी आहेत का इथं? अधिकारी नाही आहे, आज रोजी नाही आहे, आणि फोन केला तेव्हा इथं 2 वेळा आलो, दोन्ही वेळा नव्हतं।